राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शहाजीराजे भोसले छत्रपती संभाजीराजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे यांना सर्वप्रथम मित्रांनो मी नमन करतो. त्याचबरोबर आजच्या युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारे सर्व मावळे यांना प्रणाम. जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा होते. मित्रांनो जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दाखवून दिलं ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण केलं ते म्हणजे त्यांच्या मावळ्यांच्या मदतीने. तर मित्रांनो आजच्या युगामध्ये हे सर्व मावळे सर्वांपर्यंत पोहोचावेत त्यांची माहिती व्हावी हा या व्हिडिओच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो नक्कीच हा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे अपरिचित मावळे माहिती होतील. मित्रांनो सरसेनापती हंबीरराव मोहिते हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती मर्द मराठा हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय निकटवर्तीयामधले होते आणि अतिशय विश्वासू होते. यानंतर बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बांधकामाची जबाबदारी हिरोजी इंदलकर यांच्याकडे होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगड बांधण्याची मुख्य जबाबदारी हिरोजी इंदलकर यांच्यावर सोपवली होती. आणि मित्रांनो अशा प्रकारे अप्रतिम रायगडाचं बांधकाम हिरोजी इंदलकर यांच्यामार्फत झालं आणि सर्वप्रथम जेव्हा राजे हे रायगडावर पोहोचले तेव्हा त्यांनी हिरोजी यांना म्हटलं होतं की हिरोजी आपण मागायचं ते मागा ते मी आपल्याला देईन. परंतु मित्रांनो त्यावेळेस हिरोजी इंदलकर यांनी राजाला एकच मागितलं आणि एकच मागणं केलं होतं ते म्हणजे राजा तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावर असाल तेव्हा तेव्हा जगदीश्वरांच्या दर्शनाला याल आणि तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळे जगदीश्वरांच्या या मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्यामध्ये पहिली पायरी ही माझ्या नावाची असावी अशी त्यांनी इच्छा प्रकट केली आणि आज ती पायरी आपल्याला पाहायलासुद्धा मिळते. मित्रांनो तर असे हे शूरवीर मावळे होते. त्यानंतर नावजी लखमाजी बलकवडे. बलकवडेंनी सिंहगड जिंकून देण्याचे कबूल केले आणि बदल्यात शंकरराजांनी त्यांना पवन माळातील सारगाव इनाम द्यायचे असे ठरवले होते. यानंतर वीर शिवा काशीद. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते. यामध्ये मुसलमान होते बहुजन होते सर्वच प्रकारचे लोक होते. यामधील एक वीर शिवा काशीद यांचा जन्म मित्रांनो पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावामध्ये नाभिक कुटुंबात झाला होता आणि हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे मावळे होते. यानंतर वीर बाजी पासलकर छत्रपतींच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूरवीर होते. स्वराज्यासाठी ते जगले गेले आणि अजरामर झाले. मित्रांनो अतिशय तुटपुंज्या सैन्याच्या भरुष्यावर समोरच्या शत्रूंवर वार करणे त्यांना धारा तीर्थ करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे तशा प्रकारचे शूरवीर मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेत हेच खरं पुण्य. यानंतर महाजी शिंदे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत दत्ताजी शिंदे जनकोजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर महाजी शिंदे यांना
15 जानेवारी 1768 या दिवशी सरदारकी मिळाली आणि ते उज्जैनचे जहागीरदार बनले. मित्रांनो, सरसेनापती धनाजीराव जाधवराव. धनाजी जाधवराव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन 1697 ते 1708 या काळात सरसेनापती होते. यानंतर अपरिचित मावळ्यामध्ये आहे सरनोबत प्रतापराव गुजर. अतिशय शूरवीर असे हे गुजर होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी ते अतिशय महत्त्वाचे होते. यानंतर फिरंगोजी नरसाळा. तर मित्रांनो, हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळे म्हणून होते आणि ते सुद्धा अतिशय पराक्रमी शूरवीर होते. यानंतर रामजी पांगेरा. कनेरा गडाला दिलेर खानाची सावलीही शिवू शकली नाही अशी माणसं महाराजांनी मावळ मुलकातून वेचून काढली मित्रांनो. आणि जे शूरवीर मावळे होते त्यांची एक फौज तयार केली. त्यानंतर जीवा महाला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. स्वतःच्या जीवावर उदार होत ज्यांनी शिवाजी महाराजांचा जीव वाचवला. महाराजावर चाल करून गेलेल्या सय्यद बंडाला ज्यांनी यमसदनाला पाठवलं असा जीवा महाला. यानंतर एसाजी कंक. एसाजी वेलवंड खोऱ्याचे प्रतिष्ठित देशमुख होते. शिवाजीराजे तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते. बादशाह अब्दुल हसन कुतुबशहा यांच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने त्यांनी लोळवले होते आणि त्यांच्या पराक्रमाची चर्चा ही पंचक्रोशीमध्ये पोचली होती. यानंतर गड आला पण सिंह गेला. आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे या शब्दात तानाजी मालुसरे या योद्ध्याने आपल्या मुलाचं लग्न पुढे ढकलून कोंढाणा काबीज करण्याची मोहीम हाती घेतली असे शूरवीर तानाजी मालुसरे. मित्रांनो, आपल्या परिवाराची आपल्या जीवाची बाजी लावून कोणाचीही पर्वा न करता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य कशाप्रकारे निर्माण होईल, स्थापन होईल, त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे हे शूरवीर मावळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी. म्हणूनच महाराजांच्या प्रत्येक कामामध्ये ते सहभागी असायचे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्द काढले होते की गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचा वेळेस हा प्रसंग घडलेला होता. तर मित्रांनो, या प्रत्येक मावळ्याबद्दल खूप सारी माहिती आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. आपण जर ती माहिती वाचली, तो इतिहास अनुभवला, तर नक्कीच मित्रांनो आपल्या अंगावर काटे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. अपरिचित मावळे कोंडाजी फर्जद. कोंडाजी फर्जदांनी महाराजांच्या मनी सलणारे पन्हाळ्याचे सल अलगद काट्यासारखे उचलून काढले आणि तो म्हणाला, पन्हाळा मी घेतो, हुकूम करा. फक्त 60 सैनिकच बाजूला काढले. तर अवघ्या 60 सैनिकाच्या भरोशावर मित्रांनो एखाद्या शत्रूला पाणी पाजणं म्हणजे सोपं नव्हतं. परंतु अशा स्थितीमध्ये सुद्धा हे शूरवीर मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी काम करत होते. यानंतर कान्होजी जेधे. शहाजीराजांच्या पदरी बंगलोर येथे असलेला शूर मराठा सरदार जेधे हे भोर जवळील कारिया गावचे असून रोहिल खो यांचे देशमुख होते. पुणे प्रांतापासून ते सर्वच मावळ खोऱ्यात त्यांचा विलक्षण प्रभाव होता. यानंतर सरखेल कान्होजी अंग्रे. सरखेल या शब्दाचा अर्थ मित्रांनो आरमार प्रमुख असा होतो. अंग्रे 18व्या शतकातील मराठा आरमारचे प्रमुख होते. यानंतर अपरिचित मावळ्यामध्ये आहेत दीपाजी राऊत. दीपाजी नौख सिद्धी मोहम्मदने दीपाजीचा घोडा मारला आणि दीपाजी दुसऱ्या घोड्यावर स्वार झाले.
परंतु हा देखील घोडा सिद्धीने मारला, त्यामुळे चिडलेल्या दिपाजींनी जमदाडीचा मारा करून त्याला ठार केले होते. यानंतर बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजी महाराजांना समर्पित केलेले असे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये होते, तसेच ते त्यागी स्वामीनिष्ठ करारी कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावळे होते. योद्धा मळोजी बाबा. मळोजी गेला मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठीच असतात. तर असे आहेत मळोजी बाबा. राजगड लढविणारे संताजी सिलिंबरकर. यानंतर काळकाई खिंडीत शिंद्याची कत्तल करणारे जावजी लाड. प्रति तानाजी. पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे. सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामील करणारे शंकराजी नारायण. पोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक. सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामील करणारे शंकराजी नारायण. काळकाई खिंडीत सिद्ध्यांची कत्तल करणारे जावजी लाड. जेध्यांचा शिरपेसातील अनमोल हिरा नागोजी जेधे. अजिंक्य तारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू. तर मित्रांनो, सरसेनापती नेताजी पालकर, सरसेनापती प्रतापराव गुजर, सरसेनापती हंबीरराव मोहिते, बाजी पासलकर, कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरार बाजीत प्रभू, शिवाजी महाराजांचे मावळमधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे, त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, खंडेराव कदम, त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शूरवीर मावळे होते. यामधील काहीच मावळे मी तुमच्या समोर आणलेले आहेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण नक्की एकदा अभ्यासून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण नक्की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांनी कसे प्रकारचे पराक्रम केलेत, कसे किल्ले काबीज केलेत, त्यांचा गनिमी कावा कसा होता, हे एकदा नक्की मित्रांनो अभ्यासा. आपल्याकडे सर्वांकडे मोबाईल असतो, इंटरनेट असतो, त्याचा वापर करा. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या रक्तामध्ये भिनले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श हे आपल्यामध्ये आले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्नशील राहावे. मित्रांनो, छोटीशी एक मी ही माहिती आपल्या सर्वांकरिता आणलेली होती. आपल्या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा, जेणेकरून सर्वांना या मावळ्याबद्दल माहिती होईल. मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, यासारखे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याचा लाभ घ्या. त्याचबरोबर जर आपण आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर नक्की मित्रांनो या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसतोय, तेथे टच करा. बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून आम्ही दिलेले व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच प्राप्त होतील. तर मित्रांनो, पुनश्च एकदा आपली रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.